राज्य सरकारने तातडीने कर्नाटकच्या अलमट्टी धरण व हिप्परगी बंधाऱ्याची विसर्ग वाढवून पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी पावले उचलावीत, अन्यथा कोल्हापूर व सांगलीला महापुराचा धोका अटळ असल्याचा इशारा कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीकडून देण्यात आला आहे. सध्या कृष्णा आणि पंचगंगा नद्यांना पूरस्थिती आहे. याशिवाय ऑगस्ट महिन्यात पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने कर्नाटक सरकारवर दबाव आणून अलमट्टी धरणाची पाणी पातळी 513.60 मीटर आणि हिप्परगी बंधाऱ्याची पाणी पातळी 518 मीटर पर्यंत नियंत्रित ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच अलमट्टी धरणातून 4 ते 4.5 लाख क्युसेक विसर्ग करण्यासाठी पाठपुरावा करावा आवश्यक असल्याची मागणी देखील कृष्णा महापूर नियंत्रण कृषी समितीकडून करण्यात आली आहे. तो कमी करून तो विसर्ग सर्वसाधारण पश्चिमेला विजेसाठी वापरावा, जेणेकरून वीज जर विकत घेतली तर त्या पद्धतीनं 300 कोटी रेव्हेन्यू हा महाराष्ट्र येईल. पुराच्या संदर्भात फक्त बोला, 50 मागण्या गेल्या त्याला काय अर्थ नाही. पुराच पुराच्या संदर्भात जे नियोजन आहे त्या नियोजनात वीज